सोलापूर जिल्ह्यात एकाही डान्स बारला परवानगी दिलेली नाही. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार चालू असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली. सोलापूर शहर जिल्ह्यात 15 अधिक ऑर्केस्ट्रा बारला परवानगी देण्यात आली आहे, पण बहुतांश ठिकाणी डान्स बार सुरू करण्यात आले आहेत. त्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष झाल्यानं बिनधास्त डान्स बार सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेला करमणूक विभाग बंद झाल्यानं परवानगी दिलेल्या ऑर्केस्ट्रा बारची तपासणी करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑर्केस्ट्रा बारची तपासणी करणं, त्यांच्यावर कारवाई करणं ही जबाबदारी पोलिसांची असल्याचं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शहर आणि जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा बार इथं तपासणीसाठी तलाठी, मंडलाधिकारी आणि अव्वल कारकून यांचं स्वतंत्र पथक नियुक्त केलं जात असे, पण करमणूक विभाग बंद केल्यानं 31 डिसेंबरच्या रात्री शहरातील हॉटेल आणि कार्यक्रमांच्या ठिकाणी तपासणी कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहर जिल्ह्यात जे ऑर्केस्ट्रा बार आणि इतर करमणूक प्रधान कार्यक्रम होत असतात त्यांच्याकडून जे तिकीट आकारलं जातं, पण आता करमणूक विभागच GST समाविष्ट केलं आहे. शहरातील ऑर्केस्ट्रा बार पोलीस आयुक्त तर ग्रामीण भागातील ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलीस कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र पोलीस ॲक्टमध्ये जे आहे की हा जो आहे की रेग्युलेशन हे जे आहे की सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून हे कलम 33 खाली हे परवानगी दिली जाते. आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या ज्युरिडिक्शनमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट देतो, CPच्या एरियामध्ये CP देतात. आणि त्याच्यामध्ये जर त्याच्या व्यतिरिक्तच जर काय कुणी हे केलं, म्हणजे त्याला जे ह्याच्यामध्ये कायद्यात असं म्हणलेलं आहे की जे त्यांनी त्यांचे जे कुठली गाणी ते वाजवणार आणि त्या ठिकाणी डान्स वगैरे तर अलाउडच नाही, पण त्याचा जो स्थानिक कलाकारांना प्राधान्य करण्याच्या दृष्टीने हे नियमन आहे, त्या ठिकाणी जर कुठलंही अनधिकृत हे होत असेल तर शहरी भागामध्ये महाराष्ट्र पोलीस ॲक्टच्या कलम 33 भंग म्हणून त्याच्यामध्ये संबंधित पोलीस त्याच्यावर कारवाई करू शकतात. जर टोटली कुठलंही जर एखादं कुठलं लायसन्स दिलेलं आहे, लायसन्सच्या व्यतिरिक्त जर दुसरा काही उद्योग त्या ठिकाणी होत असेल तर त्याच्याकरता पोलीस हे कॉम्पिटंट ॲथॉरिटी आहे त्याच्यावर ॲक्शन घेण्याकरता. त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं लायसन्स आहे त्या लायसन्सच्या व्यतिरिक्त जर काही उद्योग चालत असेल आणि ते अनधिकृत असेल, अवैध असेल, तर त्याच्यामध्ये कारवाई.